मॉर्निंग, आज है शुक्रवार। आजची ही ट्रिप आहे ना ही टोटली अनप्लॅन आहे। काल अचानक प्लॅन झाला, आज आपण निघतोय। तर आज आपण कुठे चाललोय? तर आज आपण चाललोय शिर्डीला। सध्या मला पण ऑफिसची सुट्टी आहे, चालते, अप्स अँड डाऊन येतच असतात। मग ही जी सुट्टी आहे, या सुट्टीचा सही उपयोग करण्यासाठी आज मी पण निघालो आहे। काय आहे, इरादे बनते बिघडते, शिर्डी वही जाते जिने साई बोलते। आपल्याला साईबाबांचं बोलवणं झालं आहे, आपण आज शिर्डीला निघतोय। आज मी काय बाईकवर वगैरे जात नाही आहे, आपली फोर व्हीलर आहे, फोर व्हीलरमध्ये चाललो आहे, मी चाललो आहे आणि आपली पूर्ण फॅमिली आहे। सो इथून पुढचे 3 दिवस फक्त एन्जॉय, मजा आणि स्पिरिच्युअल जर्नी करायची आहे। सो या व्हिडिओच्या एंड पर, या व्हिडिओच्या नाही, या सिरीजमध्ये किती व्हिडिओ येतील मला पण माहिती नाही आहे, पण या व्हिडिओच्या एंडपर्यंत टिकून राहा, तुम्हाला प्रत्येक स्पॉटची खडा न खडा माहिती मिळेलच। आणि माझ्याबरोबर व्हर्च्युअली तुम्ही शिर्डीला चला। सो चला आपल्या राईडला सुरुवात करू, आपल्या स्पिरिच्युअल जर्नीला सुरुवात करू, माझ्याबरोबर तुम्ही पण राहा। सो मी माझ्या ब्लॉगला सुरुवात करतोय, आता आपण डायरेक्ट भेटू गाडीमध्ये। एरिया कोणता आहे माहिती आहे? अरे एरियाचं नाव नसेल माहिती ना, सही आहे ना एकदम। शिर्डीला जाताना घोटीच्या पुढे आलोय। आता आम्ही नाश्ता तर केला, पण या जिथे नाश्ता केला त्याच्या मागच्या बाजूला बघितलं, सही आहे ना एकदम। खास हे तुम्हाला दाखवण्यासाठी आलो आहे। या ब्लॉगमध्ये मी जास्त बडबड का करत नाही आहे, मला ना ही ट्रिप एन्जॉय करायची आहे, म्हणून मी तुम्हाला फक्त जे मेन दृश्य आहेत ना तीच दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे। मागचा व्ह्यू आहे, ऑसम, एक नंबर आहे ना।
आता इथून शिर्डी जास्तीत जास्त 60 ते 70 किलोमीटरच राहिल्या फक्त. ऊसाचा रस प्यायला एकदम ओरिजिनल असा रस ना मुंबईला सुद्धा भेटत नाही, है ना. ही पण ऊसाची शेती आहे. एन्जॉय करताय ना. या लेवलपर्यंत जर तुम्ही टिकले असाल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, आवडलं शेअर करा, नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. या सिरीजचे किती ब्लॉग येतील सांगता येत नाही, पण मी 10-10 मिनिटाचेच टाकेन, 10-10 मिनिटाचेच ब्लॉग टाकेन, जेणेकरून तुम्हाला पण बोर करणार नाही. सो चला गाडीत जाता, एन्जॉय करा व्ह्यू, एन्जॉय करा म्युझिक, त्याच्याबरोबर सिनेमॅटिक सिनेरी. जेवून घेऊ, डायरेक्ट तुम्हाला रूमवर भेटतो आणि त्याच्यानंतरचं ब्लॉग पुढच्या सेशनमध्ये. सो स्टे ट्यून्ड. हे आपलं हॉटेल मंदिरापासून जस्ट 1 मिनिटाच्या वापर चावडीच्या जवळच आहे. इथून सावडी 1 मिनिटाच्या वॉकिंगवर डिस्टन्स होत आहे. हा